सहा वर्षांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठवल्यावर दारू विक्री परवाना नूतनीकरण प्रक्रियेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. चंद्रपूर, राजुरा व वरोरा येथे दारू विक्री परवाना नूतनीकरण प्रक्रिया सुरू असून त्या भागातील दारू विक्री परवाना धारकांनी आपल्या नूतनीकरण प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात सर्व अर्जाची छाननी करणार असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाचे चंद्रपूर अधीक्षक सागर भोमकर यांनी दिली आहे. उत्पादक शुल्क कार्यालयातील खडकी अंतर्गत परवाना नूतनीकरण व नव्या परवान्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. शहरातील दारू विक्री बार व वाईन शॉपमध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात सर्व दारू दुकाने सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन गृह विभागामार्फत दिनांक 8 जून 2021 रोजी जे आदेश आणि परिपत्रक पारित झालेलं आहे त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही जिल्हाधिकारी चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. यासाठी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांच्या मार्फत तसेच शासनाच्या काही निर्देश प्राप्त झाले आहेत की प्रोसेस कशी राबवी यासाठी आम्ही चंद्रपूर, वरोरा व राजुरा येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या कार्यालयामध्ये एक खिडकी योजना चालू केलेली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 31 मार्च 2015 रोजी कार्यरत असणाऱ्या अनुज्ञप्तीधारक पुन्हा अर्ज करू शकतील आणि या अर्जाची छाननी होईल. या अर्जामध्ये आवश्यक जे डॉक्युमेंट लागतील, कागदपत्रे लागतील याची तपासणी होईल व ज्या ठिकाणी पूर्वी कार्यरत होत्या त्याच ठिकाणी अनुज्ञप्त्या पुन्हा कार्यान्वित करून देण्यात येतील. विकास मोरेवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.